तो जय महाराष्ट्र गावात सगळा सगळा कुठे विदातानी नाही माणसं भेटलं नाही सोबत बोलून गेलं पाहिजे बरं का तरच खरे आपण निघालो होतो आणि आपण जिथे आंबे आणायला गेलो तिथे शिल्लक नव्हते पण त्याच्या घरात जुगाड होतो बरं का हे जुगाड तुलचं बनवलं होतं चप्पल स्टँड आपण आता निघालो होतो परत एकदा त्यांचीच गाडी घेऊन आंबे आणायला आणि आपल्या सोबत होते मंटे आणि स्वरा आणि आता आपण आंबे आणायला गेलो पण आंबे कसे होते परवा आणि म्हणजे सुंदर आणि चांगल्या कलरचे आंबे आपल्याला घ्यायचे होते कारण हे आंबे होते नॅचरली पिकवलेले सध्या केमिकलच्या जगात नॅचरली गोष्टी भेटणं जवळपास लय प्रमाण कमी आहे आणि आपल्या डोळ्यासमोर जे गावातले आंबे होते म्हणून आपण त्याला डोकं लावलं मस्तपैकी बायकोने आंबे निवडीत होती आणि सर म्हणते काय म्हणायचे याला भूक लागली होती हे जाणार होते पुण्याला त्याच्यामुळे आंब्यासाठी आपण आंबे घेत होतो आणि हे आंबे जे आहेत पिकवलेले नॅचरली त्याच्यामुळे आपण भुसा नाही का त्याचा गावाचा भुसा असतो त्याच्यात पिकवलेले आंबे हे कुठं भेटते त्याचा पत्ता आणि नंबर टाकी तुम्ही तुम्हाला तुम्हाला जर घ्यायचे असतील तर घेऊ शकता आणि एवढे सगळे त्याचा आंबे पोहोचले आपले काट्यावर पण मोंटेला आंबा खायचा होता कसं रे पिळून पण मोंटेला पिळून खाता येत नव्हता मग त्यांनी आंबा मस्त पैकी पिळून दिला आणि मोंटे एकदम खुश झाला मोंटेच्या हातात आंबा दिला मोंटेला लावला डायरेक्ट तोंडाला आणि काय म्हणतो मोंटे कसा रे आंबा किती गोड आणि मग मस्त पैकी आता आम्ही आमचं माप कमी पडलं होतं ते मापात आंबे टाकले खरं तर शेतकऱ्याकडून येणार माल घ्यायचा फायदा असतो काही पोरांनी दोन आंबे हातात घेतले त्याचं काय बिल नाही झालं आणि शिवाय मापात बी एखादा आंबा ज्यादा आला असेल त्याचा काही हिसाब नाही तर तुम्हाला मी नंबर टाकेल त्यांचा तुम्ही घ्यायचे असेल तर प्रयत्न करा त्यांच्याकडे काही पाच सहा कॅरेट अजून शिल्लक येतं धन्यवाद गावठी फ्रुटी आहे काय तुम्ही कुठे फ्रुटी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर नवीन असताना फॉलो तेवढं करा धन्यवाद.